आईचा भोसडा वर या सरकारच्या महाराष्ट्रात मराठवाड्यात जन्माला आलो आम्ही, काही पाप केलं काही एकतर पाणी पडणं काही होईना, हे बाप औषधा उदार पादार आणू आणू मेला, सगळी माईची कुरपू कुरपू कंबर गेली, याचे काही इफेक्ट होईना जगाव तरी कसं? आम्ही एकतर सीएटी ला 105 मार्क पडून बी फार्मसीला साधा नंबर नाही लागत, आणि काय कसं मराठ्यात जन्म लिहून काय का पाप केलं गो मुख्यमंत्री साहेब द्याना तुम्ही आरक्षण आम्हाला, तुम्हाला साहेब बी म्हणा वाटत नाही, माईचा भोसडा वर तुमचं आरक्षण देईन काही होईन, तुम्ही कसं जागाव तरी कसं हो हे पाहा ना हो सोयाबीन काही तिच्या माईचा खूप वाचला निच्या सगळा, आणि काय करावं हे तन्नाशेक शिपलं हे गवत पण नाही मेलं याच्यातलं, कसं करन बाप तरी काय करन कुठून कुठून पैसे आणन, हे काय तुम्ही करपलून माफ करन काही होईन, कसं करावं आम्ही सांगा तुम्ही जागाव तरी कसं? आम्ही जे नाही बाबा ते शेतकऱ्याच्याच मायला घोडे लावतो, मायला तो दानवे आला माग एकदा गेला आम्हाला साले म्हणून, आमच्या काय मायला सगळेच उरावर बसता आमच्या, आता कोणी पण आरक्षण देत नाही, आरक्षण काय आमच्या हक्काचं आहे ना, ते का कोणाच्या बापाचं मागतो का आम्ही, ते आम्हाला लागतात ना तुम्ही द्यान ते का नाही तुम्ही आम्हाला आरक्षण देते मुख्यमंत्री? आमच्या पोराला म्हणला हे भाड्याने आणलेले पोर आहो हे मरायले ना, भाड्याने आणलेले पोर का मरणार आहे, मरण्यासाठी पैसे झाली मरणा पुढे कोणी पैसा मोठा वाटतो का कोणाला? अरे मेलं ना आमचे काकासाहेब शिंदे गेले ना होऊन, जर आरक्षण भेटलं आम्हाला आमच्यासाठी देव येते, ज्या वेळेस आम्हाला आरक्षण भेटलं नाही भेटलं तरी आमच्यासाठी देव होऊन गेला, तो आमचा एक शिवाजी महाराजानंतर दुसरा कट्टर मराठा समर्थक मावळा होऊन गेला आमच्यासाठी देव, आणि कोण चंद्रे आला कुठून आमच्या पोराला भाड्याने आणलेले म्हणायला याच्या आईचा भोक या सरकारच्या एकतर शेतकऱ्याच्या मालाला, आम्ही भावना हे आईचा भोक या सोयाबीनच्या वासला सगळे काय करा हो, एक तर करप लोन देईना कर्ज माफी नाही म्हणाले काय नाही, इथं कॉलेजला ऍडमिशन घ्यावा तर बाप काय जीव देईन का, इथं म्हशी सांभाळल्याशिवाय काय फार काय पर्याय आम्हाला सांगा हो मुख्यमंत्री साहेब? तुम्हाला तुमच्या माईच्या भोसड्याचे साहेब येतो तुम्हाला तुमच्या आमच्या तोंडून साहेबाचे, तर तुम्हाला म्हणायला सगळे इजळे तुम्ही छक्के, तुमच्या अवलादी कुठून आल्या काय हे राजकारणी सगळे छक्के, यायच्या आईचा भोग यायचा संपासून, याच्यानंतर जेवढे मराठा आमदार आहेत यायनं आरक्षण आपल्याला यायनं तर देत नाही रे, आणि यायनं राजीनामे पण दिले नाही मराठी बांधवांना, कळकळीची विनंती आहे की यायला याच्यानंतर तुम्ही मतदारसंघात तर सोडा हो पण आपल्या गावात पण उभं करू नका हो यायला, आणि तुम्हाला मराठी जर असेल आणि मराठी नसेल तरी पण पुढे हे शेअर करा, एवढी तुम्हाला कळकळीची विनंती आहे.